नमस्कार मित्रांनो, मी रोहन, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत पंढरपूर कार्तिकी वारीनिमित्त भरलेल्या पंढरपुरी मुरा मशीनच्या बाजारामध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत या बाजारामधील मशीनच्या किमती, यांचं वेत, दुधांचं प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती। मित्रांनो, हा कार्तिकी वारीनिमित्त भरलेला हा जो बाजार आहे तो अजून 2 ते 3 दिवस म्हणजे 25-26 तारखेपर्यंत चालू राहणार आहे। जर आपल्याला जर खरेदी विक्री करायची असेल या बाजारामध्ये खिलार खोण, खिलार बैल, खिलार गाई, पंढरपुरी म्हशी, रेड्या, सर्व काही तुम्हाला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे। तसं मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलनुसार चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबरसमोर घंट्यापर्यंत दाबा, जेणेकरून आपल्याला सर्व काही घर बसल्या बाजारचे व्हिडिओ पाहायला मिळतील। काय म्हणता म्हशीची किंमत? किती सांगता किंमत? 3 लाख रुपये। 3 लाख रुपये दाताला कसे आहे? जुळलेले आहे। वेत किती पाहिजे? आता तिसऱ्यांदा तिसरं वेत आहे। दूध किती देते? दूध 14 लिटर। 2 टाइम 14 देते। नको आहे ए भैया, थांब थांब, या म्हशीचं काय सांगताय? हे जर 2 लाख रुपये। 2 लाख रुपये वेत किती पाहिजे? 14 आहे। खाली काय सध्या? आता रेड आहे। दाताला कसे आहे? जुळले। दूध देण्याचं प्रमाण किती आहे? दूध 5.5-6 एक टाइम 5.5 चालते। बर, हिची काय सांगता किंमत? ह्याची 75,000। दाताला कसे आहे? 7 आहे। वेत किती पाहिजे? दुसरं वेत आहे। दूध किती देते? दूध आता 4-4 आहे। 4-4 पिते याकडे मला लिहिले वेलेलं आहे। खाली काय येईल? आता रेडी आहे। रेडी आहे। बर, हिचं काय सांगताय? गाभ आहे। किती? 3 महिने। 3 महिन्याचं गाभण आहे। वेत किती पाहिजे? दुसऱ्यांदा आहे। दुसरं वेत आहे। दूध किती निघते? दूध 5 लिटर। किंमत याची? 60,000। त्यामध्ये सांगितलं किमती कमी होणार का? होईल की कमी जास्त? ते आपले जात का? सगळे आपले जात। बरी आहे। पंढरपूर मधली भुरी म्हणून जात आहे। हिची काय सांगतो किंमत? 60,000 रुपये। हिचं वेत किती आहे? दुसरं वेत आहे। दूध किती येते? दूध 4-4। आता किती दिवस किती बाकी दिला? किती दिवस बाकी आहेत? 4 महिने गाभण आहे। काय म्हणते रेडीज? मुर्रा रेडी आहे। 15,000 रुपये किती म्हणायची रेडी आहे? 1 वर्ष वय आहे। त्या रेडीज काय सांगताय? 15,000। हिचं वय किती आहे? 6 महिने वय आहे। या रेडीज काय सांगताय? 20,000। किती महिन्याची रेडी आहे? 7-8 महिन्याची। हा रेड आहे। काय म्हणतात रेड याची किंमत? 60,000। दाताला कसं आहे? आदत आहे। आदत आहे। त्या रेड काय सांगताय? 40-45 हजार रुपये किंमत आहे। वय किती आहे रेड्यांचं? या 2-2.5 बरं, तर हे रेडे वापरायचं चालू कधी करू शकतो आपण? अजून वर्षभर टाईम आहे। अजून बरं, म्हणजे 2 तास झाले तुम्ही चालू करू शकता? 2 तास। गाव कोणतं आपलं? बार्शी। बार्शी। मित्रांनो, आता हे आपण पंढरपूर लहान लहान रेड्या पाहत आहोत। काय म्हणता रेड्याची किंमत? 30,000 रुपये। 30,000 रुपये किती वय रेडी रेडीचे? या 8 महिने। 8 महिने। 2 नंबर? 3 वर्षाचे। 1 वर्ष काय म्हणतात किंमत? 35,000। 35,000 रुपये त्याची? 25,000 रुपये। 25। हिचं वय किती आहे? वर्ष 1 वर्ष। काय म्हणते याची किंमत? 30,000। 30,000। जो वय किती आहे? वर्ष 1 वर्ष। बारकीच ही 10-12 पोटी 10-12 हजार रुपये हे आपले आहेत का? सगळे आपले। त्यांचे काय सांगता किमती? मुर्रा येते। मुर्रामध्ये किमती काय सांगताय? 10-12 10-12 हजार। यांचं वय किती आहे? 5-7 महिने। 5-6 महिने। काय सांगतो म्हशीची किंमत? हिची 75,000। 75,000। वेत किती पाहिजे? पहिल्या वेताला। खाली काय आहे? आता खाली रेड आहे। रेड आहे। दूध किती निघतंय? 3-3 लिटर निघते आता। 3-3 लिटर। दाताला कसे आहे? अजून दात लावणे आदत आहे। आदतमध्ये आहे। या म्हशीचं काय सांगताय? त्या म्हशी 65,000। 65,000 रुपये। हॅलो, वेत किती पाहिजे? 3 वेत। 3 रुपये। दूध? दूध किलो 4-4। 4 लिटर एक टायमाला निघतंय। 3 कसे आहे? काय म्हणतं पहिल्या म्हशीची किंमत? हिची मला 2.25 लाख सांगायलो आहे। 2.25 लाख होय।
म्हैस दिसू द्या. होय म्हैसच आहे ना? होय. 2.25 लाख रुपये पहिल्यावर येत आहे. बर. दाताला 4 दाते आहे. प्युअर पंढरपूर आहे. दूध रेसची म्हैस आहे. रेसवर चालते? होय रेसवर चालते. दूध किती देईल? दूध आता चालू आहे 9 साडे 9. दहाच्या आसपास चालू आहे. वेळेला आहे का? हो वेळेला. खाली काय खाली रेडी आहे. रेडी विकली का? हो. बरं. या म्हशीच काय सांगताय? शिजं सांगालो 2.5 लाख. बरं. हां. दाताला कसे आहे? दाताला 2 दाते आहे. पहिल्यावर पहिल्यावर आहे. होय. वेलेलं आहे का? हा नाही का बन आहे. बन आहे. दिवस किती बाकी आहेत अजून हिला? तिला दिवस अजून 15 दिवस आहेत बाकी. बरं. पहिल्यावर म्हणजे ही कमीत कमी आता 3 वर्षाची आहे बघा. बरं. हां. लवकर तिला भरलीच नाही. हां. दूध किती देईल काय? पहिल्यांदा दूध 4 देईल. घेऊ. बरं. किंमत शेवट काय होईल याची? शेवट 2 लाख होईल की तिची? 2 लाख. हां. समोर म्हशीच काय सांगताय? समोर 3.5 लाख सांगालो. 3.5? होय. दाताला कसे आहे? शे ही पण 2 दाते. गाबन आहे का? नाही वेले 8 दिवस झाले येऊन शनी. किती वेळ त्याचे? पहिल्यावर आहे पण. पहिल्यांदा वेले दूध? आता 11 लिटर आहे सध्या दूध. 2 टायमला 11 पेटी? होय. 5 एक टायमला 5 एक टायमला 6. बरं. समोरचे काय म्हणतात? समोरचे म्हणते पण दुसरे आहे. पहिल्यावर आहे ते पण. होय. वेळ किती होईल तिचं? पहिल्यावर आहे तिचं. 1.25 लाख सांगालो आहे. दूध तिला 6 लिटर आहे. एकडे मग 6 लिटर? 3 लिटर. 3 लिटर 2 टायमला 6 लिटर आहे. नोकर मग तिचं काय सांगताय? हो समोरचे ती 3 येताचे. तिचं सांगालो 1.7. आता वेलेले आहे. खाली काय आहे? खाली रेडी आहे. बरं. दाताला कसे आहे? दाताला कट दाताला आली आता. दूध किती निघते? दूध 1 टायमाला 4 1 टायमाला 5. 8 लिटर निघते 2 टायमला? होय. 2 टायमाला 8 9 लिटर. या म्हशी काय सांगताय? ही दुसरी येत आहे तिचं. बरं. काय खाली काय आहे? खालीहून रेडी आहे तिची. तिची 1.10 लाख सांगालो. बरं. दूध कसं आहे? दूध 1 टायमाला 3 1 टायमाला 4. 3 4. समोरच काय सांगतात? समोरचे तर 90,000 सांगावले. 90,000? होय. तिचं वेळ किती आहे? हिचं दुसरं येत आहे. दूध किती देते? दूध हिला पण 7 लिटर आहे. 4 3. 7 लिटर. हां. ती पंढरपुरी भुरी म्हैस आहे. हिचं काय सांगतात? भुरी म्हैस आहे. हिचा कलर 100 म्हशीत नू एकच असतंय. बरं. हां. हिला डिमांड असतंय म्हणजे खांडात भुरी असावी म्हणून. हिची काय सांगतो किंमत? हो. किंमत काय सांगताय? हिचे 1.25 लाख सांगावले. 1.25 लाख? होय. 1.25 लाख. वेळ किती व्हायचं? हिचं वेळ पहिल्यावर आहे. 2 दाते. 2 दाते. होय. दूध किती निघेल काय? दूध हिला पण 4 3 निघल गे. बरं. हां. काय म्हणताय म्हशीचं? तिचं 1.25 लाख. 1.25 लाख. हां. दाताला कसे आहे? दाताला 4 दाते. 4 दाते. वेळ किती व्हायचं? पहिल्यावर आहे. गाबण आहे का? होय गाबण आहे. आता 1 महिना टाईम आहे हिला. बरं. दूध किती देईल अंदाजे? दूध अंदाजे 8 लिटरच्या आसपास देईल. 2 टायमला 8 चालेल? 8 चालेल. हिचं काय सांगता? हिचं 2.10. 2 लाख 10 हजार रुपये. होय. हिचं वेळ किती आहे? हिचं दुसरं येत आहे. दुसरी वेळ आहे. दुधाला कसे? दूध किती देते? दुधाला हिचं 9 लिटर आहे. 9 लिटर चालते? होय 9 लिटर. हिचं काय म्हणता? हिचं 2.5 लाख सांगा. 2.5 लाख रुपये. वेळ किती आहे? हिचं वेळ आता पहिले झाले दुसरी येत आहे. आता खाली काय? आता खाली रेडी. होय. दूध किती निघते काय? हिला आता सध्या 10 लिटर चालू आहे. 8 दिवस झाले. होय. 5 5 लिटर 2 टायमला चालू आहे. ही पंढरपूर नाही. ही जवारी म्हैस आहे. असली जवारी म्हणजे देशी गावरान. बरं. गावरान म्हैस. हिचं काय म्हणताय? हिचं 1 लाख 10 सांगालो. 1 लाख 10 हजार रुपये. होय. हिचं वेळ किती आहे? हिचं वेळ 3 आहे. खाली काय आहे आता? नाही गाबण आहे. अजून 8 दिवस टाईम आहे. 8 दिवस बाकी आहे. होय. होय. दूध किती देते? दूध 10 लिटर आहे. हिला पण 2 टायमला 10 चालते. होय. पुढचे पंढरपूरच काय सांगताय? कोणाचा चांदा वासरू? ही पण पंढरपूर आहे. प्युअर प्युअर पंढरपूर. होय. किती वेळ येतायचे? 3 येत आहे. बरं. दूध किती देते का? दूध आता सध्या आहे की 8 लिटर? 4 4. 4 4 पिते. हां. समोरचे काय म्हणता? समोरची पहिल्यावर आहे. पहिल्यावर आहे. हां. हिचं काय सांगतं किंमत? हिची 70,000 सांगावलं. 70,000 रुपये. होय. दूध किती निघेल काय? दूध 3 3 लिटर. 2 टायमला 6 लिटर. 18 महिन्याचं वासूर आहे. 18 महिन्याचं आहे. 18 महिन्याचं आहे. प्युअर पंढरपूर. पंढरपुरी. हां. म्हणजे अजून अजून 1-5 महिने गाबण जायला लागतं. बरं. हां. हिची किंमत काय सांगताय? 20-22 महिन्यात गाब घालता. हिची किंमत सांगालो 60,000 रुपये. 60,000. हां. आपलं नाव आणि गाव सांगा. इथं माझं नाव आणि गाव नंबर सांग. तळे परगा राम सरोसे.
2 लाखाच्या वर जाईल. दुधाचं प्रमाण 10 लिटर आहे. गाव कोणतं? सरकुली.